विद्यापीठामध्ये देखील कुलगुरूंची नेमणूक झालेली आहे. भविष्यामध्ये ज्या काही पदांच्या भरत्या असतील किंवा नेमणुका असतील हे राज्यपाल मोदी कुलपती म्हणून करतील. मातोश्रीवरून जर आदेश आला कोल्हापूर उत्तरसाठी तर आपली काय तयारी असणार आहे? आपण संपर्क मी सुरुवातीलाच सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे शिवसेनेच्या पक्षाचं धोरण ठरवत असतात. त्यांच्या आदेशाप्रमाणे शिवसैनिक आम्ही वागत असतो. मी देखील जरी कॅबिनेट मंत्री असलो तरी एक शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे साहेब कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये जो काही निर्णय घेतील तो प्रत्येक शिवसैनिकाला बंधन करा. मी कोल्हापुरात आल्या तुम्ही मला पकडलेला आहे. तेव्हा मी कार्यकर्त्यांशी देखील चर्चा केलेली नाही. मी सुरुवातीलाच सांगितले कार्यकर्त्यांशी मी चर्चा करेन, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेन. इथे दोन्ही खासदार आमचे आहेत, इथं एक आमदार माजी आमदार आमचे आहेत, 5 माजी आमदार आमचे आहेत. त्यांच्याशी मी चर्चा करेन, मग मी माझं मत उद्धव ठाकरे साहेबांकडे मांडेन. कारण ही सगळी गौपनीय मतं असतात, ही जर मी जाहीर मांडायला लागलो त्याच्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटतं. सर, आणखी एक रावसाहेब दानवेंनी आज विधान केलं की म्हणजे रेल्वेचे देखील प्रोजेक्ट जर महाराष्ट्रात यायचे असतील तर त्यासाठीही राज्याला आता 50% निधी दिला तरच ते प्रोजेक्ट येतील असं मला असं वाटतं. की ते काय बोलले, त्यांच्या भूमिका काय असतात ह्याच्यावर बोलण्यापेक्षा ते शेतकऱ्यांबद्दल देखील काय बोलले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर आम्ही खुलासा देणं हे योग्य नाही. नारायणांच्यावरती गुन्हे भरपूर दाखल होत आहेत, खरं तर आज प्रत्येक वेळी वक्तव्य तुम्ही गुन्हे टाकत चाललाय. ते बोलतायत म्हणून गुन्हे टाकतात अशातला भाग नाही. शेवटी आपण आपल्याला माहीत असेल की राज्यपाल महोदयांच्या बाबतीमध्ये देखील युनिव्हर्सिटीमध्ये काही अशा गोष्टी घडायला लागल्यानंतर मी स्वतः पुढाकार घेऊन की राज्यपाल महोदयांशी देखील चर्चा करू शकता, त्या विद्यापीठाच्या लोकांशी देखील चर्चा करू शकता. ही घटनात्मक पदाबद्दल अशा पद्धतीची कुठचीही यंत्रणा विद्यापीठामध्ये कार्यान्वित करू नये किंवा अशा ठराव निषेधाचे ठराव घालू नये हे मी स्वतः सांगितलेलं आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांवर कायमस्वरूपी बोलणं, जर पंतप्रधानांवर बोलल्यानंतर देशद्रोह होऊ शकतो तर मुख्यमंत्र्यांवर देखील बोलू नये, ही आमची भूमिका आहे. तर कारवाई त्यांच्यावर का होते मला माहीत नाही. ऑफलाईन आणि ऑनलाईन एक्झामचा ऑप्शन आम्ही ओपन ठेवलेला आहे. एकाही विद्यार्थ्याची परीक्षा रद्द होणार नाही किंवा दिली जाणार नाही अशा पद्धतीची कुठचीही यंत्रणा ही उभी केली जाऊ नये ह्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकही विद्यार्थी परीक्षेविना वंचित राहणार नाही. ठीक आहे ना, ज्या परीक्षा होत असतात त्याचे निकाल जाहीरच होत असतात, पण त्यांच्यावर जर काय शिवाजी विद्यापीठाच्या परिसरातील विद्यार्थ्यांवर काही जर अडचणीचा विषय झाला असेल किंवा त्यांना काही त्रास झाला असेल किंवा काही नियमबाह्य काही गोष्टी झाल्या असतील तर विद्यार्थ्यांशी मी चर्चा करेन आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेईन. थँक्यू.